एकेकाळी विदर्भातून मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या स्ट्रगल काळात आमदार निवासात दिवस काढणाऱ्या मित्राचं शर्ट उधार घेऊन लहान सहान रोल करणाऱ्या चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांनी आज मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. अलीकडेच भारत गणेशपुरे यांनी म्हाडाच्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये सुंदर असं त्यांच्या घराचं इंटेरियर पाहायला मिळतंय. चला तर मग भारत गणेशपुरे यांच्या या नव्या घराची आपण आज सफर करूयात. भारत गणेशपुरे यांच्या घरात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेते ते त्यांच्या घराची नेमप्लेट. भारत गणेशपुरे यांनी आपला विदर्भीय पाना जपत भारत गणेशपुरे बे अशी नावाची पाटी बनवत त्याला विनोदाची झालर सुद्धा दिली आहे. म्हणजेच घरात प्रवेश करतानाच पाहुण्याच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू येणार एवढं मात्र नक्की. भारत यांनी लिव्हिंग रूम एकदम लॅविश पद्धतीनं डिझाईन केली आहे. हॉलमध्ये व्हाईट फ्लोरिंग आणि दोन्ही बाजूला डार्क पर्पल रंगाचा सोफा ठेवलाय आणि दोघांच्या मध्ये असलेल्या खिडकीमधून दिसणारा हिरवागार निसर्ग डोळ्यात भरणार आहे. तर हॉल सजवताना फर्निचर भिंती आणि टाइल्स यांच्यात उत्तम कलर कॉम्बिनेशन साधलं गेलंय. भारतांचं किचन मॉडर्न पद्धतीनं सजवण्यात आलंय. मात्र त्यासोबतच त्यांनी इंटिरियर मध्ये पारंपरिकता देखील जपली आहे. घरात अगदी जुन्या स्टाईलचा सुंदर लाकडी देव्हारा ठेवण्यात आलाय. घरात एक मास्टर बेडरूम असून त्यात पुस्तकांसाठी खास जागा देखील बनवून घेतली आहे. भारत यांनी मुलाच्या आवडीनुसार त्याची रूम डिझाईन केली आहे. मुलाच्या लहानपणीच्या कार्स कलेक्शन पासून ते शू कलेक्शनसाठी लाकडी डिझाईनचे रॅक्स बनवून घेतले आहेत. हे रॅक्स ट्रान्सपरंट असून आतून दिलेल्या नियॉन लाईट्समुळे त्याला एकदम कूल असा लुक आलाय. तसेच बक्षिसांसाठी सुंदर असा ओपन रॅक बनवून घेतलाय जेणेकरून त्यामध्ये ट्रॉफीज ठेवता येतील. शिवाय फॅन्सकडून मिळालेल्या गिफ्टसाठी देखील एक वेगळी जागा बनवण्यात आली आहे. एकूणच या घराचं इंटेरियर पाहता म्हाडाचं घर देखील इतक्या सुंदररित्या सजवता येऊ शकतं यावर कोणाचा विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा तुम्हाला हे घर कसं वाटलं, हे इंटेरियर कसं वाटलं कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.